नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। देशात इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत। 100 रुपयापर्यंत तर पेट्रोलच पोहोचलेले आहे। परिणामी महागाईत प्रचंड वाढ होत आहे। केंद्र सरकारने आता इंधन महाग करत तर आहेच, मात्र त्यांनी आता दुसरा धक्का दिला आहे, तो म्हणजे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दर वाढ कमी केली पाहिजे अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावळा मावळ प्रांताने आंदोलन केले। कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजप शासित केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे। याबाबत आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रावसाहेब साठे यांना निवेदन देऊन या केंद्र सरकारचा जाहीर निषेध मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केला। यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेश दीपक मानकर, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन खोटकुले आदी मान्यवर उपस्थित होते। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भरवाढ केलेली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं या ठिकाणी महागाईच्या खाईमध्ये लोटला जातो आहे, बरडला जातो आहे। त्याचप्रमाणे शेतकरी आता शेतीमाल उत्पादित करून सर्वांना अन्न पुरवण्याचं काम करतो, त्या शेतकऱ्यालाही सुद्धा उत्पादन खर्च वाढ त्याचा मोठ्या प्रमाणावर वाढ होईल। अशा प्रकारे रासायनिक खतांची किमती एका दुप्पट केलेल्या आहेत, त्यामुळे शेती उत्पादित माल जो असेल, मग ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, डाळी असतील, तेल असेल, खाद्यतेल असेल, या सर्वांच्या किमती ह्या दुपटीने वाढलेल्या आहेत। महागाईचा मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आगम उसळलेला आहे। कोरोनाच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे या ठिकाणी सर्व जनता भयभीत झालेली आहे आणि त्यांचा रोजगार गेलेला आहे। औद्योगिक क्षेत्रावरची मंदी आलेली आहे, 2 हजारांना काम नाही, उत्पन्न घटलेलं आहे सर्वांचं। अशा वेळेला ही जी भाववाढ केलेली आहे, रासायनिक खतांची भाववाढ केलेली आहे, पेट्रोल डिझेलची भाववाढ केलेली आहे, गॅसची भाववाढ केलेली आहे, सर्व अन्नपदार्थांची किमती गगनाला भिडलेल्या आहेत। यामुळे सर्वसामान्य नागरिक अतिशय मेटाकुटीला आलेला आहे, त्रस्त झालेला आहे आणि या गोष्टींचा केंद्र सरकारच्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यातील तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ येथे मोर्चा काढून आम्ही निवेदन देऊन महागाई कमी करावी केंद्र सरकारने अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आदरणीय देशाचे नेते शरद रावजी पवार साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे, केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमती करा आणि सर्व वस्तूंच्या किमती करा, त्या मागणीला धरूनच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि म्हणून आम्ही मोदी सरकारचा, केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।